सर जी, जमात इस्लाम हिंद किया हिंदचा जो आज या ठिकाणी धरने आंदोलनाचा कार्यक्रम आहे, या केंद्र सरकारच्या निषेध कार्यक्रमामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडची भूमिका आणि संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनेशी सहभागी होत आहे अशी मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी घोषणा करतो। मुद्दा असा आहे की ये भारत सरकार, ये भाजप सरकार आणि हे मोदी सरकार या देशामध्ये जे हे शेतकरी विरोधी तीन बिल अत्यंत घाई गडबडीने पारित केले, त्या तिन्ही शेतकरी विरोधी बिलांचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। मला या ठिकाणी फार थोडक्यात बोलायचं आहे की हे शेतकरी विरोधी बिल काढणे आणि ह्या गोष्टी करणे हे काही हा देशाचा विकासाचा भाग असू शकत नाही। देशाचा विकास ज्यावेळेस करायचा आहे, तुम्हाला जर तुमची राजकीय भूमिका आणि तुमचं जर सरकार तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल, तर माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही विकासावर काम केलं पाहिजे, विकासावर काम झालं पाहिजे, त्यावेळेस तुमचं शासन सिद्ध होईल। त्याचबरोबर मागे कांदा निर्यात बंदीचं त्यांनी परिपत्रक सर्क्युलर जारी केलं, त्याचाही निषेध आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने केला। आणि ज्या ज्या वेळेस शेतकरी आणि तरुण आणि कष्टकरी कामगार बांधवावर अन्याय या सरकारने केले, त्यांचा आम्ही तीव्र ज्या ज्या वेळेस त्या त्या वेळेस तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि यापुढेही आम्ही तीव्र शब्दात त्यांचा निषेध व्यक्त करत राहू। अतिशय महत्वाचं म्हणजे जमात इस्लाम हिंद यांनी जो हा कार्यक्रम निषेध मोर्चाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आम्ही संभाजी ब्रिगेड आम्ही पूर्ण ताकदीनेशी त्यांच्या सोबत आहोत आणि आम्हाला संभाजी ब्रिगेडला त्यांनी निमंत्रित करून आम्हाला सहभागी केलं, बोलण्याची भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, लाल सलाम।